सातारा शहरात राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज बागेशेजारी जनसेवा फ्रूट स्टॉल आहे. या प्रसिद्ध फ्रूट स्टॉलवर ग्राहक नवरात्रीनिमित्त उपवासासाठी फळे खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. नवरात्रीत 9 दिवस अनेक भाविक उपवास करतात. उपवास म्हटलं की फळं आलीच, आणि सर्व प्रकारची फळं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे जनसेवा फ्रूट स्टॉल. माफक दरात दर्जेदार फळं जनसेवा फ्रूट स्टॉलवर ग्राहकांना उपलब्ध आहेत, त्यामुळे नवरात्रीनिमित्त फळं खरेदी करण्यासाठी ग्राहक जनसेवा फ्रूट स्टॉललाच पसंती देतात. या स्टॉलमध्ये संत्री, पेर, सफरचंद, केळी, अननस, सीताफळ, चिक्कू, ड्रॅगन फ्रूट आणि किवी अशा विविध फळांना ग्राहकांकडून मागणी असल्याचं ज्युनियर अस्लम बागवान यांनी सांगितलं. हे न्यूझीलंड सफरचंद, हे न्यूझीलंड वरून येतं. 180-160 रुपये किलो असतं, 140 रुपये किलो असतं. परत आपल्याकडे वॉशिंग्टनचे आहे, 180-200 रुपये किलो असतात. परत ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूट 80-100 रुपये या दरम्यान असतो. किवी आहे, 70-80 रुपये पॅकेट असतो. पेर 200 रुपये किलो, 180 रुपये किलो असतात. चिक्कू आहे 60 रुपये किलो असतात. केळी 40 रुपये डझन असतात. थायलंडचं चिंचचा बॉक्स आहे 80 रुपयाला असतो. आमच्याकडे सगळी प्रकारची फळं आहे. तरी ह्या नवरात्रीमध्ये उपवासासाठी सगळी फळं उपलब्ध आहे, म्हणून आमच्या स्टॉलमध्ये सगळे येऊन सगळ्यांचा स्वाद घेतात. देश विदेशातील दर्जेदार फळं खरेदीसाठी जनसेवा फ्रूट स्टॉल ग्राहकांच्या पसंतीस उतरतोय.